Moor Hill Station, Matunga Road. तर सगळ्यांना नमस्कार, वेलकम टू धनश्री ब्लॉग्स. आज आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे, ते म्हणजे मुंबईमध्ये डी जी रूपारेल कॉलेज, माटुंगा रोड. ठीक आहे, ते माझं डिग्री कॉलेज होतं. ठीक आहे, बी एस सी मी तिकडून केलं, रूपारेलमधून, म्हणजे 13वी ते 15वी. ठीक आहे, बी एस सी. आता आज आपल्याला तिकडे थोडंसं एन सी सीचं काम आहे, त्यामुळे आपल्याला तिकडे व्हिजिट करायची आहे. कॉलेजसुद्धा बघायचं आहे, कॉलेजचं ग्राउंडसुद्धा बघायचं आहे. मोस्टली मुंबईमध्ये राहणाऱ्या सगळ्यांनाच डी जी रूपारेलची ओळख आहेच. तिकडे सिद्धार्थ जाधव किंवा असे मोठमोठे कलाकार शिकलेले आहेत. तसंच सगळी नाट्यमंडळीसुद्धा रूपारेलची खूप फेमस आहे, त्यामुळे तुम्ही आज कॉलेज बघा. कॉलेज खूप प्रसिद्ध आहे, नावाजलेलं आहे, आणि स्पेशली माझं कॉलेज आहे, मी तिथे शिकलेली आहे. त्यामुळे आज आपण त्या कॉलेजमध्ये जाऊया, बघूया कोण कोण आपल्याला भेटतं आहे. एन सी सीच्या काही कलिग्जसुद्धा भेटतील आपल्याला, काय काय मजा होते ती सगळी आपण एन्जॉय करूया एकत्र. ठीक आहे, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर कराच. तुमचा सपोर्ट तर आहेच मला, जो मला दिसून येतो आहे. ठीक आहे, अजूनही काही सपोर्ट करायचं असेल, काही विचारायचं असेल, किंवा काही गोष्टीची माहिती हवी असेल की मी सध्या काय करते, किंवा खूप काही जणांचे मेसेजेस येतात की काय माझ्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे माझं, तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार मी. फक्त कमेंट सेक्शनमध्ये विचारा. ठीक आहे, कमेंट सेक्शनमध्ये विचारा, नक्की तुम्हाला जसा प्रयत्न करेन मी सगळ्यांनाच आन्सर करण्याचा. ठीक आहे, त्यामुळे स्टे ट्यून, आणि आता आपण जाऊया कॉलेजमध्ये. पुढील स्टेशन माटुंगा रोड. प्रवाशांनी कृपया काळजीपूर्वक रांगेत उतरावे. Next station, Matunga Road. Passengers, please alight carefully in queue. हा आमचा एंट्रन्स आहे पूर्ण डी जी रूपारेलचा, आणि आतमध्ये पूर्ण कॉलेज स्टार्ट होते. चला आता आत जाऊन बघूया. हे माझं पूर्ण ग्राउंड आहे कॉलेजचं, खूप मोठं ग्राउंड आहे. पूर्ण आमचं म्हणजे माझं FY 13वी ते 15वी इथेच झालं एज्युकेशन. रूपारेल कॉलेज आहे, सगळ्यांना माहितीच असेल. सगळ्या माझ्या कलिग्स आहेत आणि त्यांना माहिती आहे मी ब्लॉग काढते, त्यामुळे त्यांनी आठवण करून दिली आहे की ब्लॉग चालू कर असं. तर सगळ्या चालत आहेत गप्पा मारत, खूप वर्षांनी खूप दिवसांनी भेटलेत, त्यामुळे सगळ्यांचं छान चालू आहे. दिखा दिखा त्याला थोबडा दिखा. अच्छा, तर आता सगळे चालत आहेत. बघतो जरा कॉलेजमध्ये काय वेगळं वाटतंय, कारण खूप दिवसांनी आलो आहे, त्यामुळे कसं झालं आहे सगळ्यांना आठवणी वगैरे, गप्पा वगैरे मारतायत वगैरे असं. हे पूर्ण आमचं ग्राउंड आहे रूपारेलचं, खूप मोठं ग्राउंड आहे, प्रशस्त ग्राउंड आहे. आणि जे मुंबईला राहतात त्यांना ऑलमोस्ट माहीतच असते की आपलं रूपारेल कॉलेजचं ग्राउंड किती मोठं आहे. काय पण मोठं बोलू. ही पूर्ण आर्ट्स बिल्डिंग आहे, आणि तशा प्रत्येक ह्याच्या ना वेगवेगळ्या बिल्डिंग्स आहेत, आर्ट्सची वेगळी, कॉमर्सची वेगळी, सायन्सची वेगळी, त्यामुळे खूप प्रशस्त कॉलेज आहे असं. मला अजूनही माझा ॲडमिशनचा टाईम आठवतो की मी किती धावपळीत आलेली आणि ॲडमिशन केलेलं.
हे माझे आता कलिग्स चिडवत आहेत. कलिग्स म्हणजे नाही म्हणता येणार, ते फॅमिलीच आहे माझी एक. अरे बस काय, माझी खेचत आहेत आता. ओके आता बाहेर जाऊन भेटूया सगळे. आता ही माझी सायन्स बिल्डिंग इथे माझे प्रॅक्टिकल्स लेक्चर्स सगळं व्हायचं. हा जेव्हा मी खूप छोटी होती. हा केचा केचा हे पण लगेच. आता पूर्ण आमची बिल्डिंग आहे. सगळ्या आठवणी अशा ताज्या होतात सगळं पाहून, आणि खूप वेळांनी आले त्यामुळे. हा केमिस्ट्री लॅब दाखवते लक्ष्मी. हा एफ वाय का ये केम. हा क्या ये भी मुझे अभी पता चला. हे आमचं पूर्ण पटांगण ठीक आहे. हे पूर्ण आमचं छोटस ग्राउंड आहे, आणि समोर दिसत असेल तर ऑफिस सुद्धा आहे. हा हे बघा, हे पाठून आवाज आला, ये देईन सगळं देईन. हे पूर्ण आमचं पटांगण आहे. वरती तुम्हाला दिसत असेल फर्स्ट फ्लोअर. हा बघा फर्स्ट फ्लोअर, हा माझा क्लासरूम होता ठीक आहे. सगळे आता गप्पा मारत आहेत, सगळ्यांचं गप्पान वगैरे त्यामध्ये टाईम चालला आहे ठीक आहे. आणि एन सी सीचं काम होतं त्यामुळे आम्ही सगळे भेटलेलो. ती माझी फ्रेंड सिद्धी. आता हे आमचं पूर्ण सावली पॉईंट आहे. इकडे सगळे लेक्चर वगैरे नसतील तर इकडे येऊन सगळे बसतात. शिरमन कृतज्ञ आमुचे, उन्नत शिरमन कृतज्ञ आमुचे.